हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्की अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या मॅचमध्ये ॲनालिसिस करूया डेली कॅपिटल्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स, जी दुसरी मॅच होती विवो IPL 2021 सीझन 14 ची. CSK साठी डिसअपॉइंटिंग स्टार्ट होती आणि डेली कॅपिटलसाठी एनकरेजिंग स्टार्ट होती. आपण बघूया फर्स्ट ऑफ ऑल चेन्नई सुपर किंग्सच्या बॅटिंगचं. चेन्नई सुपर किंग्स स्टार्ट थोडी चांगली नाही झाली. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसी चिपली आउट झाले. ऋतुराज फर्स्ट स्लिपमध्ये आउट झाला. फाफ टू प्लेसीज इन स्विंगरवर आउट झाला ख्रिस वोक्सच्या. छान त्यांनी वोक्सनी लेंथवर बॉलिंग केली. जसं तुम्हाला माहिती आहे, आयनरिक नॉर्किया आणि कगिसो रबार्डा पाकिस्तानविरुद्ध सिरीज खेळून आले तर ते मँडेटरी 7 दिवसाच्या क्वारंटाईन पिरियडमध्ये होते, तर त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. 3 ओव्हर 18 रन 2 विकेट छान बॉलिंग केली. जसं तुम्हाला माहिती आहे की वानखेडेमध्ये ट्रू बाउन्स असतो, जर तुम्ही चांगल्या एरियामध्ये बॉलिंग केली तर तुम्हाला मस्त मुवमेंट मिळते. पिचमधनं जास्त एक मुवमेंट तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता आणि बाउन्समुळे ऋतुराज जसं आउट झाला आणि इन डीपर खूप सुरेख होता जो त्यांनी फाफ डुप्लेसीला केला. स्पेशल मेन्शन रोहित, बेग यू पार्डन, सुरेश रैना चिन्ना थलात. एक सीझननंतर त्यांनी कमबॅक केला. ॲज यू नो, कॉन्ट्रोवर्शियल रिझन्समध्ये मागचा सीझन तो खेळू नव्हता शकला पर्सनल रिझन्समुळे. पण त्यांनी 54 धावा केला 36 चेंडूंमध्ये. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याला थोडासा गेम टाईम मिळाला होता. अनफॉर्च्युनेटली UP नॉकआउट्सला क्वालिफाय नाही करू शकली, पण त्याला तो नेसेसरी बॅटिंग प्रॅक्टिस IPL साठी मिळून गेली. तर छान रिदममध्ये त्याने बॅटिंग केली. मोईन अली नंबर 4 वर आला होता, तर त्यांनी छान गोलंदाजी केली. 36 धावा केल्या. रविचंद्रन अश्विनला छान अटॅक केला त्यांनी, पण चुकीचा शॉट खेळून आउट झाला. अश्विनला त्याला त्याचा रिव्हेंज मिळाला कारण तो खूप वायलिन क्राफ्टी आहे, पण अश्विनच्या स्टँडर्डनुसार थोडासा छान गेम नव्हता त्याच्यासाठी तो. MS धोनी अनफॉर्च्युनेटली सेकंड बॉल डकवर आउट झाला. आवेशकांनी बॅक ऑफ लेंथ बॉलिंग केली अँड इनसाईड एज राऊंड MS बोल्ड झाला. पण चांगल्या अपेक्षा आहे त्याच्याकडनं फ्युचरमध्ये सीझन्समध्ये. फर्स्ट मॅच होती, थोडा रस्टीनेस असतोच, तर थोडासा लिवे MSला देता येईल यावेळेला. डेली कॅपिटल्सच्या बॉलिंगचं बघायचं झालं आणि सॅम करननी पण छान कॅमिओ प्ले केला. 39 धावा 15 का 16 चेंडूंमध्ये. तर त्यांनी छान इनपुटच प्रोव्हाइड केला CSKला. 188 पर्यंत पोहोचायचं नाही तर तेवढा पण स्कोर CSKचा जास्त झाला नसता. डेली कॅपिटल्सचं बॉलिंग ॲनालाइज करायला, ख्रिस वोक्स जसं मी सांगितलं 3 ओव्हर एकदम सुरेख बॉलिंग केली, 18 धावा 2 विकेट. आवेश खान 4 ओव्हर 23 रन 2 विकेट आणि टॉम करन 4 ओव्हर 40 रन 1 विकेट. टॉम करननी 3 ओव्हर छान बॉलिंग केली, पण लास्ट ओव्हरमध्ये त्याला त्याच्या भावाकडनं थोडीशी मार पडला, त्याला थोडासा पेस्टिंग मिळाली जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, म्हणून त्याचे फिगर्स थोडेसे स्पॉइल झाले. पुष्कळ लोक म्हणत होते की ईशांत शर्मा आणि उमेश यादव सारखे एक्सपिरियन्स कॅम्पेनर्स असताना आवेश खानला कसा काय चान्स मिळाला, पण त्याने त्याच्या नेसेयर्सला चुकीचं प्रूफ केलं आणि छान परफॉर्मन्स केला. पुढे पण अशीच अपेक्षा असेल डेली कॅपिटल्सला. कमिंग टू द इनिंग्स ऑफ डेली कॅपिटल्स, शिखर धवन 85 रन 54 चेंडू मॅन ऑफ द मॅच होता. खूप छान बॅटिंग केली. कव्हर ड्राईव्ह, फ्लिक्स, स्क्वेअर, त्याचं स्लॉग स्वीप सगळं फुल फ्लोमध्ये होतं. स्पेशल मेन्शन टू पृथ्वी शॉ, तुम्हाला माहिती आहे हॉरेंडस स्टोअर होता ऑस्ट्रेलियाचा त्याचा. नंतर त्यांनी खूप काम केलं त्याच्या टेक्निकवर. इन स्विंगिंग बॉल्सला त्याला प्रॉब्लेम होत होता, तर त्यांनी ती टेक्निकल डेफिशियन्सी त्याची कव्हर केली. आता तो त्याचं फुटवर्क इम्प्रूव्ह झालं आहे. ऑस्ट्रेलिया टूरनंतर तो सचिन तेंडुलकर आणि प्रवीण आमरे जे असिस्टंट कोच पण आहे डेली कॅपिटल्सचे, खूप त्यांनी नेटमध्ये सराव केला दोघांनी. सचिन तेंडुलकर सरांची त्यांनी ॲडवाईस घेतली आणि त्याचा डिफरन्स तुम्ही बघू शकत होता. विजय हजारे ट्रॉफीमध्ये हायेस्ट एव्हर रन स्कोरर 892 धावा फॉर एनी बॅट्समन अक्रॉस द सीझन्स. आणि फर्स्ट मॅच पण IPLमध्ये त्यांनी छान परफॉर्मन्स केला आहे. CSKची बॉलिंग थोडीशी वेवड होती, 1 डायमेन्शनल अटॅक आहे. इम्रान ताहिरची कसं तरी त्यांना फिट करावं लागेल, कारण समजा त्याचे स्पीड्स फास्ट बॉलरच्या CSKच्या ऑलमोस्ट 130-135 रेंजमध्ये असतात. सो जास्त अटॅक पेनिट्रेट नाही करू शकला. शार्दुल ठाकूरने 2 विकेट एंडमध्ये घेतल्या, पण तोपर्यंत खूप लेट होऊन गेलं होतं आणि कम्फर्टेबल 8 विकेट विक्ट्री डेली कॅपिटल्सला मिळाली. सो हे होते माझे ॲनालिसिस डेली कॅपिटल्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्सचे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि आपण मिळूया नेक्स्ट व्हिडिओच्या ॲनालिसिसमध्ये. थँक्यू.